दरम्यान ओमिक्रॉन आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आजपासून 15 ते 18 वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मुंबईत 9 जम्बो कोविड सेंटरमध्ये 15 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांचं लसीकरण करण्यात आलंय, तर दुसरीकडे पुण्यातही 40 केंद्रांवर मुलांचं लसीकरण सुरू आहे. नाशिक शहरामध्ये महापालिकेच्या 6 लसीकरण केंद्रांवर मुलामुलींसाठी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली, तर नागपूर शहरामध्ये 47 आणि ग्रामीणमध्ये 65 ठिकाणी लसीकरण करण्यास सुरुवात झालेली आहे. औरंगाबाद शहरामध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीमध्ये 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे, तर अमरावती जिल्ह्यातही 40 लसीकरण केंद्रांवर विद्यार्थ्यांचं लसीकरण उत्साहात सुरू आहे.